रिकॉर्डिंग अच्छा यार चला रिझोल्यूशन अभिष्ट चिंतन 16 विजयजी चोरडिया यांच्या 25 वर्षाच्या पत्रकारितेनिमित्त आयोजित ह्या कार्यक्रमासाठी लाभलेले ह्या जिंतूर नगरीचे आदरणीय आपल्या सर्वांचे परिचित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राठी सर या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर संध्याताई दुधगावकर ज्यांची ओळख आपण जलमित्र वृक्षमित्र आणि नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेली ज्यांची जिल्हाभरामध्ये ओळख आहे ते आपल्या सगळ्यांचे परिचित आदरणीय कांतराव काका झरीकर आदरणीय वसंतजी शिंदे आपल्या जिंतूरचे तहसीलदार मांडवगडेजी विजय पोवारजी रमेश दरगडजी बाळासाहेब भांबळेजी आमचे बंधू प्रतापराव देशमुखजी कपिल फारुकीजी या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सत्कार झाला आणि नेहमीच ज्यांचं लिखाण वाचल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळते ते आदरणीय नगरकर काका आमचे दुसरे सरकारमुखी आमचे बंधू कदम सर या ठिकाणी उपस्थित जिंतूर शहरातील सर्व बंधू भगिनींना मला माहिती आहे आपला कार्यक्रम खूप लांबत चाललेला आहे. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी मातृशक्ती महिला भगिनी आलेल्या आहेत. ते केवळ प्रशांतजी मोरे सर यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघितलं विजयजींनी ताकीद दिली फक्त एकाच भाषण होईल आणि तेही दिदींचंच भाषण होईल म्हणून असा त्यांचा स्वभाव रोखठोक असा स्वभाव तो नेहमी त्यांच्या वागण्यामध्ये पण आणि लिखाणामध्ये पण आपण बघतो. मी जास्त काही बोलणार नाही पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की बाळाशास्त्री जांभेकरांपासून लोकमतकर दर्डा परिवारांपर्यंत पत्रकारिता ही नेहमीच एक पवित्र आणि लोकहित लोकमत जपण्याची जी परंपरा आतापर्यंत चालवलेली आहे तीच परंपरा आपल्या जिंतूर तालुक्यातील पत्रकार सुद्धा चालवतात हे मला विशेष करून म्हणावंसं वाटतं. आणि मी जिल्ह्यामध्ये जिथे कुठे अशा पत्रकार संघाच्या काही कार्यक्रमाला जाते अभिमानाने सांगते की तुम्ही जिल्ह्याचा पेपर वाचा किंवा परभणी हिंगोलीमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त जिंतूरचे पत्रकार स्पष्ट लिखाण नेहमीच करतात वेगवेगळ्या समस्या अडचणी ह्या नेहमीच प्रामुख्याने ते मांडत असतात. आणि विजयजींबद्दल बोलायचं तर मला कधी कधी त्यांच्या बातम्या वाचल्यानंतर असं वाटायचं की हे एखाद्या पक्षाचे प्रतिनिधी तर नाहीत ना. विनोदाचा भाग सोडा पण पत्रकारिते पत्रकाराला कुठला पक्ष नसतो पत्रकाराला कुठला धर्म नसतो पंथ नसतो पत्रकारिता हाच पत्रकाराचा धर्म पंथ आहे आणि तो पाळताना विजयजी आपण नेहमीच पाहिले. मागच्या 25 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी त्यांना वाचलंय त्यांना पाहिलंय नेहमीच स्पष्टोक्तेपणा जिथं जे चुकलं तिथं ते दाखवून देण्यामध्ये कुठेच कमी जास्त मागे पुढे पाहत नाहीत. मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय की माझ्यासारख्या राजकारण्यांसाठी विजयजी हे नक्कीच महाभारतातील संजय आहेत हे म्हणणं इथं अतिशयोक्ती होणार नाही हे मला या ठिकाणी बोलायचं. विजयजी मी आपल्याला आपल्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या 25 वर्षाच्या पुढे देखील आपली पत्रकारिता आणखीन प्रबल होईल प्रगल्भ होईल आणि आमच्यासारख्या समाजामध्ये लोकांच्यासाठी लोकसेवेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला चांगल्या वाईट गोष्टींची आपण पारख करून द्याल आमच्या पुढे मांडाल आम्ही कुठे कमी पडत असू ते दाखवून द्याल आणि आम्हाला आपल्या जिंतूर तालुक्यासाठी आणखीन चांगलं काम करण्याची प्रेरणा आपल्याकडून मिळेल. आमचं कान उघडण्याचं काम आपण सतत करत राहावं चांगल्या गोष्टी जिंतूर तालुक्याच्या चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचं काम आपण जे आतापर्यंत केलंय ते असंच यापुढेही राहील. खूप खूप शुभेच्छा आपल्याला बोर्डीकर व सापोरे परिवारातर्फे मी या ठिकाणी देते आणि माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद.